पिक्चर मध्ये रडणारा आहे, म्हणजे मी खूप रडतो. खरं तर रुमाल कधी घेत नाही, कधी कॅरी करत नाही, पण मी बाबाच्या बाजूला बसलो, मी दोघे खूप रडत होते. मी आईला एकदा घट्ट मिठी मारली, कारण मला बोलता काही येत नव्हतं, पण मी खूप इमोशनल झालेलो आणि मला खूप आवडलेली आहे. ज्यांना ऍक्टिंग आवडते, ज्यांना ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं, त्यांनी ती फिल्म ही आपण म्हणतो ना कार्यशाळा म्हणून बघावी. हेलो मंडळी, मी दर्शना तुकाराम आणि इट्स मज्जामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण सिद्धिविनायकाच्या मंदिरात आलो आहोत. आदेश सर आणि सोहम आपल्यासोबत, कसे आहात? एकदम मस्त. आता आपण भेटलोच आहोत, मालिकेचं तर कौतुक होतच आहे, पण तू भेटलायस तर बाई पण भारी देवाबद्दल आपण बोलायलाच हवं. तू एक भाग होता चित्रपटाचा आणि खूप उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला चित्रपटाला, अजूनही मिळतोय, ते फिलिंग कसं? ते फिलिंग खूप छान आहे, कारण ही फिल्म आम्ही शूट केली 2019 2019 ही फिल्म शूट झाली. तेव्हाचे मुद्दे बघता ते बघता अजूनही ती फिल्म लोकांना रेलेव्हंट वाटते. सगळ्यांचीच कामं सॉलिड आहेत, म्हणजे ज्यांना ऍक्टिंग आवडते, ज्यांना ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं, त्यांनी ती फिल्म ही आपण म्हणतो ना कार्यशाळा म्हणून बघावी. त्यात एवढे मास्टर क्लासेस आहेत, 6 जणींचे 6 वेगवेगळे रोल्स आहेत, ते खूप शिकता आलं. दुसरी गोष्ट अशी की मराठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन तो प्रतिसाद दिला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण असं होत होतं की मराठी पिक्चर चालत नाही, तर ह्या फिल्मने ते प्रूव्ह केलेलं आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे बाई पण बाई ही भारीच आहे आणि बाईवरच सगळं चालतं हे सिद्ध झालेलं आहे. सुचित्राताईंनी खूप इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं की तुमच्या रिॲक्शन काय होत्या, पण आज तू स्वतः आमच्यासोबत आहेस, तर जेव्हा तू पहिल्यांदा पाहिला होतास आईचा लुक, आईची भूमिका, चित्रपट फायनली प्रेक्षकांचा मिळणार होता, त्यात तुझं काय रिॲक्शन होतं? मी पिक्चरमध्ये रडणारा आहे, म्हणजे मी खूप रडतो, तर ती फिल्म एवढी छान आहे की तुम्हाला एक सीनला ती रडवते, दुसऱ्या सीनला ती हसवते. म्हणून मी खरं तर रुमाल कधी घेत नाही, कधी कॅरी करत नाही, पण मी बाबाच्या बाजूला बसलो, मी दोघे खूप रडत होते, कारण आम्ही ती एवढी ओव्हरवेल म्हणजे ओव्हर इमोशनल झालेलो. म्हणून ती आम्हाला फिल्म, मी 2-3 बघितली फिल्म, एकदा मी फिल्म बघितली, दुसऱ्यांदा फॅमिलीबरोबर बघितली, तिसऱ्यांदा मी फक्त त्यातनं मला काय शिकता येईल ॲज अन ॲक्टर ॲज अ टेक्निशियन ती बघितली. आणि ती फिल्म खूप शिकवून जाते. मी आईला फक्त घट्ट मिठी मारली, कारण मला बोलता काही येत नव्हतं, पण मी खूप इमोशनल झालेलो आणि मला खूप आवडलेली आहे. आई आणि बाबांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालंय, आता तुलाही ते मिळत आहे, तर जाता जाता तुला एक प्रश्न विचारते की आई बाबांकडून काय शिकायला आवडेल? खूप गोष्टी शिकायला मिळतात. कामाशी प्रामाणिक राहा, जे काही करशील ते मनापासून कर, जगात सगळ्यांना एकत्र घेऊन चाल, कारण ती टीम एफर्ट असतो. आणि प्रामाणिकपणे काम करून लोकांच्या वेळेचा पण तू सन्मान करशील तर लोक तुझ्या वेळेचा सन्मान करतील. आणि ज्या खूप गोष्टी आहेत, आणि रोज नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न, आणि जे शिकलेलो आहे ते न विसरायचा प्रयत्न. थँक्यू सो मच मालिकेसाठी आणि पुढे जे कोणते प्रोजेक्ट्स येतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.